नमस्कार मित्रांनो ऑल इन वन चॅनेलमध्ये मी रोहित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेमार्फत लोकांना घरकुल मंजूर होत असतं दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या वर्षासाठी ज्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज केला आहे म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रेजिस्ट्रेशन केलं आहे त्या रेजिस्ट्रेशनचं व्हेरिफिकेशन आता कम्प्लीट झालं असून प्रत्येक गावानिहाय यादी नवीन प्रदर्शित होत आहे आता हीच यादी कशी पाहायची या यादीमध्ये आपलं नाव आलं आहे का नाही हे कसं पाहायचं या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही घर बसल्या फक्त दोनच मिनिटात आपल्या स्वतःच्या गावची यादी आणि स्वतःचं नाव त्या यादीमध्ये आहे का नाही हे पाहता येईल तर सुरू करू आपण आपल्या या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या ऑल इन वन चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या आमच्या प्रत्येक नॉलेजेबल आणि माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्च न करता डायरेक्ट पाहता येईल सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि ब्राऊझरमध्ये इथे आपल्याला टाईप करायचं आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असं टाईप करा आणि तुम्हाला ते सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही वेबसाईट ओपन झालेली दिसून येईल आणि त्याच्या अंडरच तुम्हाला काही ऑप्शन दिसतील सत्यमेव जयते असा एक लोगो दिसेल त्या लोगोच्या खाली तुम्हाला काही ऑप्शन दिसतील हा मोबाईल तुम्हाला हॉरिजन्टल म्हणजेच आडवा पकडायचा आहे म्हणजेच जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीन दिसते तशी स्क्रीन तुम्हाला मोबाईलमध्ये दिसेल त्यानंतर इथे काही ऑप्शन्स आहेत अबाउटस आवाज सॉफ्ट डॉक्युमेंट्स गाईडलाईन त्यापैकी दुसरा ऑप्शन जो दिसतोय आवाज सॉफ्ट त्या आवाज सॉफ्टवर आपल्याला क्लिक करायचा आहे आवाज सॉफ्टवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालीच काही ऑप्शन नवीन आलेले आपल्याला दिसतील त्याच्यामधून दुसरा ऑप्शन जो रिपोर्ट नावाचा आहे त्या रिपोर्ट नावाच्या ऑप्शनवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि या वेबसाईटच्याच खाली तुम्हाला दिसतील की ए बी सी डी ई एफ जी आणि यच असे काही सेक्शन आलेले दिसतील यापैकी आपल्याला सर्वात खालच्या म्हणजे यच सेक्शनवर जायचं आहे सोशल ऑडिट रिपोर्ट असं नाव आहे त्याचं आणि त्यातला पहिलाच ऑप्शन जो दिसतोय बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या पहिल्याच ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वेबसाईटचं एक नवीन पेज आपल्यासमोर आलेलं आपल्याला दिसेल त्यानंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम सिलेक्शन फिल्टर असा सेक्शन दिसतोय या सिलेक्शन फिल्टरमध्ये त्याच्याच खाली पहिल्या रकान्यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे तुस्तु राज्य निवडून झाल्यावर त्याच्याच खाली आपल्याला दुसरा ऑप्शन दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर त्याच्या खालच्या रकान्यामध्ये आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडून झाल्यानंतर आता आपलं राहतं गाव आपल्याला ह्याच्या खाली निवडायचं आहे आणि गाव निवडून झाल्यानंतर सर्वात शेवटी गावाच्या खाली इथे इयर येईल म्हणजे कोणत्या वर्षासाठी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट बघायचे तर इथे दोन हजार वीस आणि एकवीससाठी साठी आपण बघतोय म्हणून हे वर्ष आपण सिलेक्ट करणार आहोत हे ऑप्शन निवडून झाल्यानंतर खालच्या रखान्यामध्ये आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शनला टिक करायचा आहे म्हणजे या योजनेची आपण लिस्ट बघतोय म्हणून ही योजना आपल्याला सिलेक्ट करायची हे सर्व ऑप्शन निवडून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक क्वेश्चन दिसेल त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला त्याच्या खालच्या रकान्यामध्ये टाकायचा क्वेश्चनचा आन्सर त्याच्या खालच्या रकान्यामध्ये टाकून सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचा बघा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण दिलेल्या डेटानुसार खाली आपल्याला एक लिस्ट आलेली दिसेल त्याच्यामध्ये काही ऑप्शन आहेत डाउनलोड एक्सेल डाउनलोड पी डी एफ असाही ऑप्शन आहे म्हणजे ही आलेली लिस्ट आपण डाउनलोड केली करू शकतो आता आपण दिलेल्या ॲड्रेसनुसार फक्त एकच नाव आलेलं आहे सिरियल नंबर वन नंदकिशोर रामदास कराटे असे एक नाव आलेलं आहे आणि त्यांचं स्कीम दोन हजार वीस एकवीससाठी साठी त्यांना घरकुल मंजूर झालेला आहे तुम्हालाही तुमच्या रात्यागावची गावची लिस्ट अशीच पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये आपलं नाव आहे का हे तुम्ही बघू शकता अजूनही काही गावांची यादी डिस्प्ले झालेली नाही आहे तर या लिस्टच्या जागी फक्त पी डी एफ नॉट फाउंड किंवा लिस्ट नॉट फाउंड असाही रिझल्ट तुम्हाला दिसेल तर काही दिवस तुम्हाला वेट करून तो लिस्ट परत एकदा तुम्हाला चेक करायचे जर ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या ऑल इन वन चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद